देवेंद्र असा होळी बिडी लावून असा रात्रीला द्यायचा गोगल विगल घालून तो असा होळी बिडी आणि गोगल घालून चालला की मग मला वाटायचं कुठे जातोय रात्रीचा रात्रीचा कुठे जातोय हा देवेंद्र भाऊंनी स्वतःच्या अतिव महत्वाकांक्षेपोटी आणि स्वतःची मुख्यमंत्री पदाची खुर्ची मिळवण्यासाठी ज्या पद्धतीने महाराष्ट्रात एका पाठोपाठ एक पक्ष तोडण्याचा कुटुंब फोडण्याचा सपाटा चालवलेला आहे की माझ्या लहानपणी मी गोष्ट ऐकायची ती लाकूड तोडायची कदाचित येणाऱ्या पिढ्यांना महाराष्ट्रातले लोक गोष्ट सांगतील ते पक्ष तोडायची म्हणजे इतक्यापर्यंत देवेंद्र भाऊंनी स्वतःची इमेज खराब करून घेतली त्याचा परिणाम काय झाला माहिती आहे का त्यांचा अख्खा वेळ पक्ष तोडण्यात पक्ष फोडण्यात याच सगळ्या गोष्टींमध्ये गेला आता हो हा आरोप मी केलेला नाही हा आरोप मी केलेला नाही जेव्हा सन्मान्य मुख्यमंत्री पदाची माळ शिंदे साहेबांच्या गळ्यात पडली तेव्हा अभिनंदनाच्या ठरावाला उत्तराचं भाषण देताना स्वतः शिंदे साहेब म्हटले की हे शक्यच झालं नसतं जर फडणवीसांसारखे कलाकार आमच्या सोबत नसते तर म्हणजे त्यांना कलाकार ही उपाधी ही फडणवीस शिंदे साहेबांनी दिली याच्यावर त्यांच्या म्हणजे बायकोला सगळ्यात जास्त माहिती असतो नवरा काय करतोय बायकोला माहिती असतं तर आमच्या वहिनींनी अतिशय आपुलकीने सांगितलं कौतुक असतं ना आपल्या आपल्या नवऱ्याचं आमच्या अमृता वहिनीने आपुलकीने सांगितलं देवेंद्र होळी भिडी लावून जाऊ रात्रीला जायचा गुगल बिगल घालतो तो जो हुळी बिडी आणि गॉगल घालून चालला की मग मला आठायचो कुठे जातोय रात्रीचा रात्रीचा कुठे जातोय हा आम्ही बोललो का दादा आम्ही काही बोल अहो मी सांगते ना मी लय ले गरीब लेकरू मी काही बोलत नाही मी एवढा शांत माणूस आहे ना मी अत्यंत शांतताप्रिय मी कायद्याचा आदर ठेवणारी कायदा समजून घेणारी आणि कायद्याची विद्यार्थिनी कायद्याच्या कॉलेजात शिकवणारी मी कायदा पाळणारी आहे त्यामुळे मी असं काही बोलत नाही असो